मध्ये काल नवी दिल्ली मध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये कोणतीही नवी चर्चा झालेली नाहीये आज पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा बैठक होणार आहे या बैठकीला राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते उपस्थित होते आणि काँग्रेसकडनं अहमद हो पटेल ए के अँटनी आणि अन्य नेत्यांनीही यावेळी उपस्थिती लावली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नवी दिल्लीमध्ये काल बैठक झाली आहे मात्र बैठकीत काही विशेष चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे की कोणाला कोणत्या जागा मिळणार आहेत जागा वाटपाचा काय निर्णय झालेला आहे आज मात्र अपेक्षा आहे की पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये जे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते याबाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेतील आणि लवकरच तो जाहीर होईल अगदी एक महिना राहिलेला आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांना पंधरा ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्हीकडे एकाच टप्प्यामध्ये सगळं मतदान होणार आहे आणि एकोणीस तारखेला मतमोजणी केली जाणार आहे अशा वेळेस जेव्हा एक महिना राहिलेला आहे तेव्हा एका महिन्यामध्ये आता प्रचारालाही कमी दिवस राहिलेले आहेत उमेदवारांना अजून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये अजून जागा वाटपाचा निर्णय जाहीर झालेला नाहीये त्यामुळे आता दोन्ही जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पक्ष आहेत या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की प्रचार नक्की कोणासाठी करायचा आहे आचार संहिता लागू होऊन दोन दिवस उलटले असले तरीही महायुतीचा जागा